जय महाराष्ट्र, जय जय पुणे। पुणे प्रॉपर्टी व्यूज मधी मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करतो। जसं आपल्याला दिसतो की पुण्यामध्ये हेच ते 712 चे एने प्लॉट, हा एने प्लॉट असलेले घर मालकाला खूपच अर्जंट विकायचे आहे। ह्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल, बघा कुठं नंबर आणि कुठं काय डिटेल दिलेले नाही, वाटलंच तर एकदा परत डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि हा व्हिडिओ नंतर बघा। कारण की आपल्याला एक सवय पडलेली आहे की डायरेक्टली नंबर असला तर डायरेक्टली कॉल करायचं। ते माणसाने व्हिडिओ बनवला आणि त्याला किती टाइम दिलं, संपूर्ण दिवस गेला तरी त्याची काय किंमत आपल्याला काय कळत नाही। आपल्याला नुसतं काय नंबर घ्यायचं आणि मालका बरोबर, आणि ते जे एजंट असतात मालक तर नसता तिथं। बघायला गेलं मंडळी कोण मालक वगैरे रिकामा बसला नाही अशी ऍड बनवायला, अशी जाहिरात बनवायला। मोस्टली काय असतात की तुम्हाला युट्यूब वरती थेट इंटरनेटवर मालकाची प्रॉपर्टी तुम्हाला दिसती आणि ती प्रॉपर्टी कोणी अपलोड केलेली आहे, एजंट ब्रोकरने अपलोड केलेली, बरोबर ना। आणि बघा हे जे युट्यूब वरती रिअल इस्टेटचं काम आहे ना, मला माहिती आहे, बघा मी तुमच्यासाठी थेट मालकाची माहिती आणतो तर हे खूप अवघड आहे, खूप कठीण आहे। तुम्हाला असं वाटतं की खूपच इझी असन की तुम्ही जावा शूटिंग करा आणि मालकाची प्रॉपर्टी या चॅनलवर थेट आणा, तर रोज रोज होत नाही हो मंडळी त्या घराची शूटिंग काढायला। मग तुम्ही बोलणार कशाला व्हिडिओ बनवतात, अहो मला व्हिडिओ बनवायचंय आणि मी एक क्रिएटर आहे आणि मी नुसता फोटो टाकून पण बोलायला लागलं तर ते तुम्हाला ऐकायला लागणार आहे का, की तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची का नाही, माहिती घ्यायची का नाही, की हे जे मालक कुठे आहे, ही प्रॉपर्टी जी आहे कुठल्या एरियामध्ये आहे, कुठल्या परिसरामध्ये आहे, ऐकायची नाही का नाही तुम्हाला माहिती सांगा। मला ऐकायची असली तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा लोक काय करतात, नुसतं नुसतं बघा तुमच्या बरोबर टाइमपास आणि नुसतं खेळ मांडलेला आहे। अहो उठल्या सुटल्या कोण पण युट्यूबच चॅनल बनवतो आणि डायरेक्टली आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ना, अहो काय विचित्र लोक आहे, आपण ज्या सोसायटीमध्ये जातो ती सोसायटी दाखवत बसतात व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांचा चॅनल मोनेटाइज होतो एक 10 व्हिडिओमध्ये 5 व्हिडिओमध्ये। बघा म्हणजे काय गंमत जम्मत लावलेली लोकांनी, काय मश्किरी लावली का काय माणसाबरोबर खेळायचं। अहो मी तेच बोलतो की सारखं हे लोक व्हिडिओ टाकतात, सारखं हे लोक प्रॉपर्टी दाखवत राहतात, काय हे ज। अहो मी बघायला गेले, मी गेल्या 35 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये आहे, माझ्याकडे असंख्य ब्रोकर आहे आणि असंख्य जे घर असतात ना सोसायट्या ते आहे। मी कुठं पण जाऊन मोबाईलचा कॅमेरा वरती करून व्हिडिओ बनवू शकतो, पण मला तसं खोटं काम करायचं नाही। वाटलंच तर माझ्या व्हिडिओंना जाऊन व्ह्यूज बघा, चांगले व्ह्यूज येतात, काही प्रॉब्लेम नाही। पण बघा मंडळी, माझी ह्या मालका बरोबर बोलणं झालं, ओनर बरोबर, आणि त्यांना मी बोललो की साहेब एक काम करा ना, एक काम करा, तुम्ही आपली जी प्रीमियम ऍड आहे तुमच्या घराची ती घ्या। ते म्हटले की काय पैसे वगैरे नाहीये, खूप प्रॉब्लेम चालू आहे, तर मी ती प्रीमियम जाहिरात घेऊ शकत नाही। तर मग मी त्यांना बोललो बघा मी बनवतो व्हिडिओ बनवतो, काय प्रॉब्लेम नाही, बघा तुम्हाला काय करायला लागणार, मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवून देतो, ओके, म्हणजे अपलोड करतो, तुम्हाला बनवून काय देणार, तुम्ही काय तर देणार नाही, तर मी डायरेक्टली आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। आणि ज्यांना बघा तुम्ही द्या माहिती, मी माझ्या व्हिडिओ मध्ये माहिती देतो, तशी तुम्ही जी माहिती मला दिली तेच मी आपल्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे, ओके। आणि थेट जे असणार आहे माझा नंबर लोकांना माहिती, लोक मला फोन करतात, तर तरी पण मी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगून देणार आहे माझा नंबर, ओके। आणि थेट मला फोन आलं आणि मला फोन, मी तर म्हणणार की लोकांना फोन नका करा, मेसेज करा। बर आता तुम्हाला काय करायला लागणार आहे, मालकाला मी सांगितलं, मालक बोलले काय करायला लागणार, मी म्हटलं साहेब बघा मी लोकांना बोलणार आहे की तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात घ्या,
मालक पण बोलले की कुठली जाहिरात आहे, कसे काय? मी म्हटलं, साहेब बघा, समोरच्या व्यक्तीला पाहिजे असेल घर, जागा, प्रॉपर्टी, ओके, म्हणजे बंगला पाहिजे, घर पाहिजे, जागा पाहिजे. आता प्रॉपर्टीचा चॅनल तर जाहीर बात आहे, माझ्या तोंडामधून आहे ना प्रॉपर्टीच निघती. तर बघा, त्यांना घर पाहिजे, बंगला पाहिजे, इंडिपेंडेंट स्वातंत्र्य हाऊस पाहिजे, ओके. तर त्यांना बघा काय करते, काय करतात की गुगल वरती जातात, इंटरनेटवर जातात आणि ते तिकडं काय लिहितात की नो ब्रोकर, नो एजंट, डायरेक्टली मालक असं टाईप करतात तिकडं. तर त्यांना काय येतो माहिती का? नो ब्रोकर नो .com. आता एक प्रकारचे ते बुरख्यामधले पडद्यामधले ब्रोकर आहे, एजंट आहे, पण एकदमच एकदम कचऱ्यासारखे एजंट आहे ती. का मी का बोललो आज माहिती तुम्हाला, की त्यांनी जे जे करतात ना ते खूप वेगळं काम करतात. अहो त्यांचं कॉल सेंटर आहे, बघायला गेलं नो ब्रोकर नो एजंट असे भरपूर साईड आहे, त्यांचा कॉल सेंटर आहे, तिकडून ते त्यांचं काम चालवतात. त्यांनी काय केलं, स्वतःची एक वेबसाईट बनवली आणि गुगल वरती अपलोड केलेली. आता गुगल वरती हे कीवर्ड तुम्ही टाकले ना, नो एजंट नो ब्रोकरचे, डायरेक्टली ती साईट येते आणि समोरचा जे नंबर असतो त्यांचा तो येतो आणि बरेचसे असे ते प्रॉपर्टी लिस्टिंग करतात त्यांच्या साईट मध्ये आणि तिकडे दाखवतात की डायरेक्ट मालकाला हे घर विकायचंय. आणि बघा ना, कोणी पण कुठला पण असतात ना, ओले झालं, क्युकर झालं, इथं तिथं ऍड टाकली मालकानी, तर त्यांना कॉल करतात ते लोक आणि त्यांना बोलतात की साहेब आमच्या ह्याच्यावर आम्ही फ्री मध्ये लिस्टिंग करतो, तुमचा नंबर देतो. पण मालकाला हे माहीत पडत नाही की ते लोक सुद्धा, बघा बघा, माणूस जे आहे ना, माणूस जे आहे ना, जे कंपनी जी असते ना, माणसाचा सोडा कंपनी जी असते ना, स्वतःच्या जे म्हणतात ना की दुसऱ्याचा फायदा करून द्यायचा, पहिला ते स्वतःचा फायदा बघतात, त्यानंतर दुसऱ्याचा फायदा. असं दुसऱ्याचा फायदा कसं काय होणार बघा त्याच्यामध्ये. आणि ते लोक दुसऱ्याचा फायदा तर मला असं वाटत की करतच नसेल, कारण की एक प्रॉपर एक ओनरची जी जाहिरात आहे आणि एक ओनरचा जो नंबर आहे 10 ठिकाणी टाकत असेल, ते बघितलेले भरपूर ठिकाणी बघितलं आणि वेगवेगळ्या अँगलचे फोटो ते लोक टाकतात. हे 2 BHK विकायचे, हे 1 BHK विकायचे, असे प्रॉपर्टीचे. बरं, त्यांचं सोडून टाका यार, आपण आपलं बोलू. आपण बघा मंडळी, तुम्हाला खरंच ही प्रॉपर्टी जी आहे पुण्यामधली येणे असलेली प्रॉपर्टी मालकाचे हे डायरेक्टली मालक कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. मी नंबर वगैरे काही देणार नाही. बघा मंडळी, हे व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात आहे, डायरेक्टली तुमची म्हणजे तुम्ही जे घरच्यांना बोलतात, रिलेटिव्हला बोलतात, मित्रांना बोलतात, कमी पडलं आपण जातो एजंट ब्रोकरला बोलतो की मला घर पाहिजे, जागा पाहिजे आणि